नमस्कार, सुस्वागतम मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लेफ्ट ओवर खिचडीचे ठेपले। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता एका प्लेटमध्ये आपण थोडीशी 2 ते 3 चमचे हिरवी मिरची मिक्सरला फिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळे तीळ आहेत, तुम्ही याच्या जागी पांढरे तीळ देखील वापरू शकता, थोडंसं मीठ, आपण जो गहू टाकणार आहे त्याच्यासाठी मीठ घातलेलं आहे, गव्हाचा आटा जो टाकणार आहोत त्याच्यासाठी, थोडीशी ही बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आहेत ही घातलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि ही जी लेफ्टओवर खिचडी आहे सकाळची ती संध्याकाळी आपण वापरत आहोत, ही मिक्सरला मी बारीक फिरून घेतलेली आहे म्हणजे ढेपल्यामध्ये एकजीवपणा येईल आपल्या। आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत थोडीशी, यामध्ये आपण आता थोडीशी धनेपूड घातलेली आहे। आता याच्यामध्ये हळूहळू बसेल एवढा आटा आपण मिक्स करणार आहोत। आता आपण हा बसेल तेवढा आटा घालून हे पीठ मळून तयार केलेलं आहे, याचे छोटे छोटे बॉल करून याचे ठेपले जे आहेत ते आपण वळणार आहोत। आता आपण डस्टिंग करून घेतलेलं आहे आणि एक छोटंसं बॉल आहे आणि हे लाटून घेणार आहोत। हा पराठा जो आहे तो आपण लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेणार आहोत। हा गरमागरम पराठा पिकल बरोबर तुम्ही सर्व करू शकता, सर्विंगसाठी रेडी आहे। आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की कळवा।